संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांच्या संबंधी जे वातावरण तयार झालं तो फडणवीसांचा माणूस फडणवीसांचा बुलका बाहुला असं राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. जो तोडून आता सदावर्ती जे आहेत त्यांनी पुन्हा एकदा एसटी आंदोलनाचं हत्यार उपसलेलं असं समजते. मुळात सदावर्तेंना आता लोक स्वीकारतील का हा खरा प्रश्न आहे. परंतु सदावर्ते दिवाळीच्या तोंडावर हे आंदोलन करतायत ही एक राजकीय खेळी आहे. कारण संबंध महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या दरम्यान त्यांच्या संबंधी जे वातावरण तयार झालं तो फडणवीसांचा माणूस फडणवीसांचा बुलका बाहुला असं वातावरण तयार झालं. निव्वळ आणि निव्वळ मी फडणवीसांचा नाही किंवा माझा आणि फडणवीसांचा तसा अर्थार्थी संबंध नाही हे सांगण्याचा भाबडा प्रयत्न म्हणून आता फडणवीस सॉरी सदावर्तेजी हे फडणवीस सरकारमध्ये असताना आंदोलन करत आहेत. परंतु लोक अशा भ्रामकतेला फसणार नाहीत हेही तितकंच खरं. केंद्रीय मंत्री पी चिदंबरम जे आहेत त्यांनी मराठा आरक्षणामध्ये भाष्य केलेलं आहे. फडणवीस हे धर्मनिरपेक्ष आहेत आणि जात ही त्यांची राजकीय ओळख नाही हे मला मान्य आहे असे नाही पी चिदंबरम जे बोलले ते चांगलं बोलले की जात ही त्यांची राजकीय ओळख नाही हे एका अर्थाने त्यांनी काय म्हणता येईल गौरव उद्गार वगैरे काढले. कारण जे फडणवीस साहेब मी ब्राह्मण आहे म्हणून मला टार्गेट केले जाते असे म्हणतात. उलट आम्हाला असे दिसते की संबंध महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुणालाही ब्राह्मण म्हणून नक्कीच काही टार्गेट करण्याचं काही कुणी कारण केलेलं नाहीये. उलट अमुक एका जातीचे प्रिव्हिलेज मिळवण्याचे प्रयत्न बऱ्याचदा झालेले आहेत. त्यामुळे चिदंबरमजी जरी म्हणाले असले तरी मुळात फडणवीसच स्वतःला टार्गेट मी होतोय असं म्हणून आपण ब्राह्मण आहोत हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करत. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला